धुळे शहरात आकस्मिक मिळणाऱ्या मृतदेहांचे घटनाक्रम काही केल्या थांबण्याचे नावच येत नाही. काही दिवसांपूर्वी नाल्यामार्गे तरुणाचे प्रेत वाहून आले होते. दोन दिवसांपूर्वी जुने धुळेतील इसम पिंटू चौधरी हे मोठ्या पुलाखाली मृतावस्थेत आढळून आले होते. या घटनांना पूर्णविराम मिळतो न मिळतो तोच आज धुळ्यातील गल्ली नंबर 5 सावी बोळ तुळजाभवानी मंदिर चैनी रोडवर झुलेलाल मराठे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला ही वार्ता कळवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामे केले. शहरात मिळणाऱ्या या प्रकारच्या मृतदेहांचा क्रम केव्हा थांबेल असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.